राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडणाऱ्यांना 5 लाखांचं बक्षीस देणं अयोग्य आहे असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस आमदार नितेश राणेंनी सोमवारीच या तरुणांना 5 लाखांचा चेक दिला होता, त्यावर चव्हाणांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. ही नितेश राणेंची वैयक्तिक भूमिका आहे, काँग्रेस पक्षानं या प्रकरणाचा यापूर्वीच निषेध केला आहे असंही चव्हाण यांनी म्हटलंय. पण नितेश राणेंना समज देणं मात्र त्यांनी टाळलंय. नितेश राणेंची भूमिका ही काही काँग्रेसची भूमिका नाही आहे. असते तरी त्यांनी जे काही केलं त्या मताशी मी सहमत नाही आहे किंवा प्रदेश काँग्रेस सहमत नाही आहे. राम नरेश गडकरींच्या पुतळ्याची विटंबना तोडफोड करणं हे काँग्रेसला मान्य नाही. काँग्रेसची भूमिका तर निश्चितच नाही हे करणं, आणि मी त्याचा या घटनेचा याची आधी निषेध केलेला आहे. या ठिकाणी मतभिन्नता असू शकते, परंतु कुठल्याही प्रकारे एखाद्या साहित्यिकाची, लेखकाची किंवा कोणाचाही पुतळा जो बसवला असेल त्याची अशा प्रकारे तोडफोड करून आपलं मतभिन्नता व्यक्त करणं हे काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये न बसणारी बाब आहे. तरी देखील त्यांच्याकडनं थेट बक्षीस दिलं जातं, 5 लाखाचं ते वितरित केलं जातं. काँग्रेस या मताशी सहमत नाही आहे हे मी सांगतो.